हरे कृष्णा। संत तुकाराम महाराजांचे चरित्र या मालिकेच्या तिसऱ्या भागात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण दुसऱ्या भागात पाहिलं होतं की कशा प्रकारे अमाई या वैकुंठ गमन करतात, त्यांचे पुत्र हरिमुकुंद सेनेत भरती होतात, तिथे त्यांचा मृत्यू होतो, नंतर त्यांची पूर्ण वंशावळ पाहिली आपण बोल्लोबापर्यंत, आणि त्याच परम वैष्णव बोल्लोबाचे पुत्र परम वैष्णव संत तुकाराम महाराज यांचा जन्म कसा झाला, त्याच्या मागचे काय रहस्य होते, आणि त्यांच्या संसारापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये काय घडलं आपण ते आज या भागात बघणार आहोत। तर जे बोल्लोबा होते यांचे लग्न झाले कनकाईसोबत। तर हे दोघं दाम्पत्य खूप भगवंतांची भक्ती करायचे, आपल्या पूर्वजांसारखेच सदैव नामस्मरण करायचे, हरिभजन करत असायचे, साधू सेवा करायचे, सर्व वैष्णवांना दान देणे, व्रत वैकल्य उपवास करणे, आणि सर्व काही भगवंतांच्या संतुष्टीसाठी। त्यांचा एकमेव हेतू होता तो म्हणजेच हरितोषणम, म्हणजे श्रीमद भागवतातही सांगितलं आहे की व्यक्ती वर्णाश्रम पद्धतीचं पालन करतो ते फक्त हरितोषणम म्हणजे भगवान श्री हरींच्या प्रसन्नतेसाठी। तर हे दाम्पत्यही तेच करायचे, आणि जे बोल्लोबा होते ते भगवंताकडे एकच प्रार्थना करायचे की हे भगवंता मला पुत्रप्राप्ती पाहिजे, पण तो पुत्र हरिनामाचा प्रचार करणारा असावा, वैष्णव असावा, अशा प्रकारचा पुत्र दिला तर मला पुत्र पाहिजे। तर या दोघांनी अनेको वर्ष एकादशीचे पालन केले, हरिभजन हरिप्रसादाविना काही खात नसे अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी भगवंतांना प्रसन्न केले। आणि एके रात्री बोल्लोबा आणि कनकाई दोघांच्याही स्वप्नामध्ये एकाच वेळी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे शिवजी हे प्रकट झाले। ब्रह्माजी शिवजी म्हणाले आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत, तुम्हाला काय पाहिजे? त्यावर बोल्लोबा तेच म्हणाले की परम वैष्णव असा पुत्र प्राप्त करण्यासाठीच मी इच्छा केली होती, भगवंतांचाच नामाचा प्रचार करेल, वैष्णव धर्माचं आचरण करेल, आणि वैष्णवांमध्ये शिरोमणी असा पुत्र प्राप्त व्हावा हीच माझी इच्छा आहे। तर त्यावर भगवंत बोल्लोबाला सांगतात की तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे, तुला तसा पुत्र प्राप्त होईल जो जगाचा उद्धार करेल। तर अशा प्रकारे मग काही दिवसांनी कनकाई मातेला गर्भ राहतो आणि त्यांना पुत्र प्राप्त होतो तो सावजी। तर तो वैराग्यपूर्ण असतो, म्हणजे शंकराच्या कृपेने प्राप्त झालेला पुत्र सावजी हा वैराग्याने पूर्ण असतो, त्याचा संसारात कुठेच रस नसतो। अशा प्रकारे सावजीसुद्धा हरिभक्तीतच रममान, पण त्याला संसारात सुख प्राप्त होत नाही। मग नंतर पुन्हा दुसरा पुत्र प्राप्त झाला तो म्हणजे परम वैष्णव तुकाराम महाराज। तर हे भगवान विष्णूंच्या कृपेने प्राप्त होतात, आणि जे त्यांच्या कार्यातून जसं म्हणतात मुलाचे पाय पाळण्या दिसतात, तर सुरुवातीपासून जन्मापासून ते त्यांच्या प्रत्येक कार्यात दाखवून देतात संत तुकाराम महाराज की ते या जगामध्ये हरिनामाचा प्रचार करण्यासाठी आले आहे। आणि जे तिसरा पुत्र प्राप्त होतो ते म्हणजे कान्हैया, तर ते ब्रह्माजीच्या कृपेने प्राप्त होतात, ते फार बुद्धिमान असतात, व्यावहारिक असतात। अशा प्रकारे बोल्लोबा आणि कनकाई या दाम्पत्याला तीन पुत्र प्राप्त होतात। पण तुकाराम महाराजांच्या जन्मामागचं रहस्य, तर ही गोष्ट आहे वैकुंठामध्ये एकदा चर्चा चालते की श्रीहरी बसेल असतात, लक्ष्मी त्यांचे चरण धावत असते, आणि त्यांच्यासोबत सगळे साधू संत महात्मे बसेल असतात। तर कोण असतात ते? चतुष्कुमार, सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार, उद्धव, अक्रूर, प्रल्हाद, ध्रुव आणि संत नामदेव महाराज, सेना महाराज, चोखामेळा, सावतामाळी आणि जनाबाई, असे अनेको संत तिथे बसलेले असतात। त्यावेळेस श्रीहरी विचार करतात की
या कलियुगाची स्थिती अशी आहे, त्यांना पुन्हा पुन्हा जाऊन सतत मार्गदर्शन केलं पाहिजे बद्धजीवांना, जेणेकरून ते माझ्या भक्तीत रममान होतील. तर ते म्हटले की आपल्या भक्तांपैकीच कोणीतरी गेलं पाहिजे आणि काहीतरी अभंगांची रचना केली पाहिजे. तर त्यांनी शेवटी संत नामदेव बसेल होते त्यांना जवळ बोलावलं आणि म्हणाले की तू जे कार्य थोडंसं मागे ठेवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तुला पुन्हा जावं लागेल. आणि तेच संत नामदेव भगवंतांना म्हणतात की हे भगवंता, तुझी इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन, मग कोणत्या कुळात मी जन्म घ्यावा, असे वैष्णव कुळ कोणता आहे? तर त्यावेळेस भगवंत सांगतात की माझा महान भक्त विश्वंभर जो इथे बसलेला आहे त्याच्या कुळामध्ये महान विठ्ठल भक्त आहेत, ते म्हणजेच बोलोबा आणि त्यांची पत्नी कनकाई, यांची इच्छा आहे की असा वैष्णववीर प्राप्त व्हावा, पुत्ररूपात प्राप्त व्हावा, आणि तूच त्यांच्या घरी जन्म घे आणि पुढे चालून वैष्णव धर्माचं आचरण कर. आणि भक्ती पाचही मुक्तीपेक्षा, पाच मुक्तींपेक्षा किती श्रेष्ठ आहे हे दाखवून दे. आणि सर्वांना मी कसा सगुण आहे, जे लोक मला निर्गुण समजून मला माझ्यावर आक्षेप घेतात, मी भक्तवत्सल परम भगवान सगळ्या भक्तांना प्रिय असा मी कसा सगुण आहे ते सुद्धा जगाला दाखव. अशा प्रकारे संत नामदेव महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये जन्मास येतात. याचं वर्णन जे वारकरी भक्तांपैकी महान महिपतीबुवा यांनी त्यांच्या मूळ ग्रंथात केलं आहे. काही जागी असा वर्णन येत नाही, पण महिपतीबुवा यांनी सांगितलं आहे की नामदेव महाराजच हे तुकाराम महाराज बनून आले होते. तर आपण पाहतो संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरून त्यांनी पाच मुक्तींपेक्षाही भक्ती कशी श्रेष्ठ आहे, प्रेमाने विठ्ठलाला कसं आळवायचं, हरिनामाचा प्रचार आणि अद्वैतवादाचं खंडन, म्हणजे भगवंत निराकार आहेत असं म्हणणारे जे अद्वैतवादी लोक असतात त्यांचं खंडन केलं त्यांनी. आणि जसं की हेंद्री शेंद्री दैवत वगैरे लोक मानतात, ढोंगीबुवा आणि अनेक प्रकारे लोकांना लुबाडणारी ही अपसांप्रदायिक लोक, ह्या लोकांचा प्रखर भाषेमध्ये संत तुकाराम महाराजांनी खंडन केलं आणि भक्तीला एकदम दृढपणे स्थापन केलं. भक्ती ही त्यांनी असं जे चुकीचे नियम आहेत, मांस खाणे, जुगार खेळणे, नशापान करणे आणि अवैध स्त्री संघ, अशा चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांना यांचेसुद्धा त्यांनी प्रखर भाषेत खंडन केले. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी या पृथ्वीवर एक प्रकारे अवतारच घेतला या बद्धजीवांना तारण्यासाठी. तर असे संत शिरोमणी संत तुकाराम महाराज 1600 शतकामध्ये या पृथ्वीवर अवतरले होते आणि त्यांनी पुढे त्यांचे संसारामध्ये ते कर्तबगार होते, एकदम जबाबदार व्यक्तीसारखे तीक्ष्ण बुद्धी व्यावहारिक होते आणि गंभीर होते सर्व गोष्टीत, संसारामध्येही आणि परमार्थामध्ये सुद्धा. तर त्यामुळे घरामध्ये तीन तीन मुलं, तर आसपासचे नातेवाईक मग कनकाई आणि बोलवत त्यांना म्हणायच्या त्यांचे लग्न करा. तर सावजी तर मनातच विरक्त होते, वैराग्य होते, म्हणून त्यांनी लग्नाला नकार दिला. पण कालांतराने त्यांचे लग्न होतं, पण ते त्यामध्ये रस ठेवत नाहीत. नंतर तुकाराम महाराजांचंसुद्धा लग्न होतं, ते पण पहिली पत्नी दम्याच्या आजाराने लवकरच मृत्यू होतो तिचा आणि नंतर त्यांचं दुसरं लग्न होतं आप्पाजी गुळवेंच्या मुलीसोबत. तर त्यांचं नाव जिजाबाई, ज्यांना प्रेमाने आवली म्हणायचे. अशा प्रकारे मग कान्हया त्यांचे लग्न. तर संत तुकाराम महाराजांचं संसारात पहिलं पाऊल ते हळूहळू ठेवत आहेत, पण त्यांनी परमार्थाला कधीच मान वाकडी केली नाही, म्हणजे परमार्थाकडे त्यांचं दुर्लक्ष नव्हतं. संसारात राहून परमार्थ कसा साधायचा, हरीचं स्मरण कसं करायचं, संतांची सेवा कशी करायची आणि सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे
त्यांचे अभंग रचना, तर ते सुद्धा कसे करतात, जीवनात अनेको बाधा येतात, संघर्ष येतात, त्या आपण पुढच्या भागात बघणारच आहोत. तोपर्यंत या चॅनलशी जुळून रहा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.